महाशिवरात्रीनिमित्त कर्जत तालुक्यातील रवळगाव येथील चिंतामणी महादेव मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह तसेच शिवलीला अमृत ग्रंथ पारायण सोहळा पार पडलाय. कर्जत तालुक्यातील रवळगावचे चिंतामणी महादेव मंदिर परिसर हे महान तपस्वी आत्मारामगिरी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी असल्याचं प्रतिपादन हरिभक्त परायण नारायण महाराज डिसले यांनी केलं. कर्जत तालुक्यातील रवळगाव या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त चिंतामणी महादेव मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचं आणि शिवलीला अमृत ग्रंथ पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सप्ताहाची सांगता कार्यक्रमानिमित्त आयोजित काल्याच्या कीर्तनात हरिभक्त परायण दिसले महाराज बोलत होते. तर यावेळी सरपंच तातासाहेब खेडकर, रवळगाव येथील सावता महाराज वारकरी सेवा मंडळ अध्यक्ष हरिभक्त परायण मनोहर तात्या रासकर, सोमनाथ महाराज गांगर्डे, उद्योजक मोहन रासकर, माजी सरपंच मोहन खेडकर, लालासाहेब खेडकर, देवस्थान पुजारी गुरुलिंग सुभाष खेडकर, संतोष खेडकर, ज्ञानदेव खेडकर, राजाराम रासकर, सुनील खेडकर, हरिभक्त परायण, नागेश महाराज जाधव तसेच गावातील तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि पंचक्रोशीतील भाविक भक्त, ग्रामस्थ, महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सप्ताह कालखंडात काकडा, शिव अभिषेक, शिवारती, शिवलीला अमृत ग्रंथ पारायण, आरती प्रवचन, हरिपाठ, जागर आणि हरिकीर्तन तसेच महाप्रसाद वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. रवळगाव येथील चिंतामणी महादेव मंदिर या भागात एकमेव असे उंच टेकडीवरती असलेले पुरातन महादेव मंदिर आहे. या मंदिराची आख्यायिका मोठी असल्याने या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्री निमित्त अखंड हरिनाम सप्ताह येथील देवस्थान पुजारी आणि ग्रामस्थांच्या वतीनं आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील भजनी मंडळ आणि राज्यभरातून भाविक भक्त येतात. यावेळी हरिभक्त परायण नारायण महाराज दिसले, हरिभक्त परायण मनोहर रासकर, सोमनाथ महाराज गांगर्डे, सरपंच तातासाहेब खेडकर यांनी प्रतिक्रिया दिली. आपल्या रवळगाव च्या पंचक्रोशी परिसरामध्ये असणारे हे चिंतामणी देवस्थान या ठिकाणी प्रत्यक्ष भगवान शंकराचं प्रत्यक्ष या ठिकाणी हे स्थान म्हणजे ज्वल जागृत अशा प्रकारचं या ठिकाणी आहे. मलाही असं वाटलं अभंग चालू असतानाच की या ठिकाणी एखाद दिवस येऊन चार दोन दिवस या ठिकाणी राहावं आणि अनुष्ठान करावं. कारण आत्ताच महाराजांनी सांगितलं तात्यांनी की या ठिकाणी पूज्य संत श्री आचार्य श्री आत्मारामगिरीजी बाबा तपोनिधी योगाचार्य यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि अशा या पवित्र भूमीमध्ये आपल्या सर्वांना आज शिवरात्रीच्या द्वादशीच्या या महापर्वावरती उपस्थित राहण्याचा योग मला या ठिकाणी हरिभक्तिपरायण तात्या आणि हरिभक्तिपरायण सोमनाथ महाराज यांच्यामुळे या ठिकाणी योग आला. तर मी या निमित्तानं सर्व ग्रामस्थांचं आणि सर्व गुणीजनांचं आणि सर्व भाविक भक्तांचं हार्दिक अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी आज चिंतामणी देवस्थान महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये अशाच प्रकारचं या ठिकाणी याची कीर्ती वाढत जाओ आणि आपल्या गावांना सर्वांगीण आपला विकास आपल्या परिसराचा हो अशी चिंतामणीकडे प्रार्थना करतो, माऊलीकडे प्रार्थना करतो. योगाचार्य श्री आत्मारामगिरीजी बाबा यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि चाललेल्या या कार्यक्रमाला आपल्या सर्वांच्या शुभेच्छा देतो. पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या रवळगाव नगरीमध्ये होत असलेल्या सालाबाद प्रमाण श्री क्षेत्र चिंतामणीचा अखंड हरिनाम सप्ताह जवळपास या ठिकाणी या कलियुगामध्ये आमच्या महान अशा नगर जिल्ह्याचं भूषण म्हणण्यापेक्षा महाराष्ट्राचं भूषण असले ब्रह्मचैतन्य आत्मारामगिरी महाराज ज्यांनी या महाराजांनी आत्मारामगिरी महाराजांनी तपश्चर्या या चिंतामणीच्या दरबारामध्ये केली आणि खऱ्या अर्थानं बाबांच्या जवळपास 25 वर्षाच्या काळामध्ये या ठिकाणी जवळपासच्या सगळ्याच शिवमंदिरामध्ये सप्त्याचं नियोजन करण्यात आलं आणि ह्या खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या संतांची थोर परंपरा याची पाईक म्हणून या ठिकाणी चिंतामणीच्या रवळगाव नगरीमध्ये सुरू करत आहोत केलेली आहे. म्हणून या ठिकाणी प्रथमतः पंचक्रोशीतून आलेल्या सर्व या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा वाटतो की
जरी चिंतामणीचं मंदिर ह्या ठिकाणी असलं तरी आज सध्या ह्या वर्षामध्ये म्हणण्यापेक्षा 7 वर्षामध्ये संपूर्ण मराठवाड्याची मंडळी या ठिकाणी अत्यंत गुणी मंडळी या ठिकाणी येऊन या ठिकाणी चिंतामणीची सेवा करतात. तेव्हा प्रथमतः आमच्या रोळगाव ग्रामस्थांच्या वतीनं आलेल्या सर्व मान्यवरांचं विशेष करून आत्माराम गिरी महाराजांच्या निवासाचं स्थान ज्या ठिकाणी उद्घाटन झालं असे सर्वांचे प्रेमार्थ प्रेमी निष्काम योगी आमचे नारायण महाराज दिसले त्यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी बाबांच्या निवासाचा कार्यक्रम झाला. आणि त्याचवेळी आमच्या दिंडीचे मार्गदर्शक हरिभक्त परायण सोमनाथ महाराज यांना मी सहज विचारणा केली की बाबा चिंतामणीमध्येच्या दरबारामध्ये ह्यावर्षी सप्ताहाची जर यदाकदाची सेवा आम्हाला जर महाराजांची नारायण महाराजांची मिळाली तर आमचं रोळगावचं भाग्य अगदी योग्य होईल. आणि बाबांच्या त्या आदेशामुळंच आज या ठिकाणी आमचे गणेश महाराज बन या ठिकाणी व्यासपीठ चालवतात. त्याचप्रमाणे हरिभक्त परायण दिसले महाराज आणि आवर्जून या ठिकाणी बाबांनीच पाठवलेत असे सोमनाथ महाराज मंडळी या ठिकाणी आली. या सर्व महाराज मंडळांचं यांचं मनापासून स्वागत करतो. नित्यनियम काकडा म्हणण्यापेक्षा नित्यनियम बारशाची जी पूजा असते हे आमच्या गावचं भूषण जे अद्याप लिंगायत वाणींच्या समाजाचे आहे परंतु शंखध्वनी खऱ्या अर्थानं त्यांनी करावा आणि नित्यनियम पाठ 3 ते 5 पर्यंत नित्यनियमाची पूजा करतात आमचे हरिभक्तपर्यंत गुरुलिंग महाराज गणमिरे यांच्या मार्गदर्शनासाठी हा चाललेला आहे. आमच्या गावचे विद्यमान सरपंच असतील सर्व कार्यकर्ते असतील यांच्या विविध मार्गदर्शनापेक्षा सर्वच राजकीय नेत्यांच्या माध्यमातून विकासाचं काम चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे. या ठिकाणी कुठल्याही पक्षी ह्या महाराजांपेक्षा मठावरती कुठल्याही प्रकारचा राजकीय पक्ष न ठेवता सर्व राजकारणाची जुळे गावाच्या बाहेर ठेवून सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन परमार्थाची उत्तम प्रकारे चाललेली वाटचाल आहे. या पंचकृषीतून आलेली सर्व मंडळी सहकार्य करतात तेव्हा पुनश्च एकदा आवडते. त्याच्यामुळे अद्या ठिकाणी महाराष्ट्राचा दर्जा म्हणण्यापेक्षा नामांकित 5 दिंड्यामध्ये आमच्या मांदळीच्या दिंडीचा समावेश होऊन एक दिवशी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं बाबांच्या सुद्धा दिंडीवरती पुष्पवृष्टी होईल यासाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात. आणि हीच या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त आत्माराम गिरी महाराजांच्या असणारा होणारा कार्यक्रमाची उपरेषा सांगत असताना चिंतामणीचा प्रसाद होईल कारण बाबांनी या ठिकाणी तपश्चर्या केली आहे म्हणून पुनश्च एकदा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजेंद्रहरम सदा वसंतम हृदयारविंदे ओम भवानी सहितम नमन. आज हा जो काही महापर्वकाल आहे हा शिवरात्रीचा महापर्वकाल आहे. 5 प्रकारचे महापर्वकाल सांगितले त्यापैकी हा एक महापर्व शिवरात्रीचा महापर्वकाल. काल शिवरात्री झाली महाराजांनी आता सांगितलं की आज द्वादशीचा हा कार्यक्रम आहे. आमचे ताते असतील समस्त ग्रामस्थ रोळगावकर मंडळी असेल हे सर्वांचं प्रेम आणि ढेसले महाराजांचा हा योगायोग आहे. या प्रेमाच्या माध्यमातून हे जडलेलं नातं आणि तात्यानं मला फोन केला म्हटले महाराज आपल्याला ढेसले महाराजांची तारीख घ्यायची आपल्याला या ठिकाणी मिळेल का. महाराजांना मी फोन केला आणि महाराजांनी सांगितलं हो म्हटले मला थोडा येण्याकरता वेळ लागेल परंतु मी त्या ठिकाणी उपस्थित होऊ शकतो म्हणून आता मला काही जास्त वेळ घ्यायचा नाही. भव्य आणि दिव्य अशा प्रकारचा चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह आहे. समस्त ग्रामस्थ मंडळीच्या सहकार्यातून आहे. आमचे हरिभक्तिपरायण सुभाष महाराज खेडकर आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळीच्या प्रयत्नातून हा नाम सप्ताह चालू आहे. अशाच पद्धतीनं हा उत्तरोत्तर किवलेसे रूप लाविली द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी अशा पद्धतीनं तो वृद्धिंगत व्हावा हीच चिंतामणी महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण आहे सर्वांच्या साक्षीला. आज आपल्या चिंतामणी मंदिरात या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्त सालावरप्रमाणे दरवर्षी 3 दिवसाचा सप्ताह होत असतो 5 दिवसाचा सप्ताह होत असतो. तो चांगल्या उत्स्फूर्तपणे गावकऱ्यांनी सहकार्य करून आमच्या चिंतामणीचे पुजारी गुरुलिंग यांचं त्यात जास्त पुढाकार असतो आहे आणि चिंतामणीचं मंदिर हे सगळे उत्कृष्ट पद्धतीने त्या ठिकाणी सगळी सुखसुविधा वैयक्तिक निसर्गरम्य स्थान आहे त्यामुळं सगळे पंचकृषीतील भाविक या ठिकाणी या सप्त्यासाठी आवर्जून उपस्थित राहत असतात. त्यामुळं सर्वांचं मी रवळगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो आणि थांबतो. प्रतिनिधी मोहम्मद पठाणसह नय्यम पठाण न्यूज टुडे 24 कर्जत अहमदनगर.